गोंयचे पर्यटनाचे उदरगती खातीर मोपा विमानतळ जायच म्हण केंद्रीय पर्यटन मंत्री आणि उत्तर गोयचो खासदार श्रीपाद नायकान उलोवन दाखयला. पर्यटना खातीर दर्जेदार साधन सुविधा आसच्योच पडटल्यो, उदरगतीक पर्याय ना. लोकांनी उदरगतीचे प्रकल्पांक विरोध करचो न्ही असो उलोय केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊन मारलो. केंद्रांत मंत्री झाला म्हणून गोवा चेंबर ऑफ कॉमर्सान श्रीपाद भाऊचो भोवमान केलो. गोयात मोठे कन्व्हेन्शन सेंटर उभारपाचे तो उलयला. आणि एक दोन वर्षांनी सस्टेन करू शकता इतल्या हातूनच्या, पण जोपर्यंत दुसरी रनवे जायना तोपर्यंत ते कन्व्हेन्शन केंद्र जे जावचे ना. आज 800 फ्लॅट आमच्याकडे येतात आणि जवळजवळ 800-900 येऊपाक सोदतात, पण आम्ही ती सस्टेन करू शकना, घेऊ शकना. आणि जर डबल जर आयली जर ताका त्या पद्धतीन जाय पडत, दुसरा एअरपोर्ट जायच पडतो. त्यांना आमची कमिटी प्राईम मिनिस्टरान नेमिली, कमिटीन सगळे एकमतान हे दिलं असं की मोपा बरोबर दाबोळी चालू उरतलो हे आश्वासन तातून दिले असा. आणि या गोष्टीचे सगळ्याचे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जरी कोणे जर हेतून पुढे वरले जर हे तरी कोणे विरोध करचो नाही. जीसीसीआयन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायकाचो बुधवारा भोवमान केलो. सुवाळो पणजे जीसीसीआयच्या हॉलान झालो. पर्यटनाच्या नजरेन गोयन कन्व्हेन्शन सेंटर सारखेल्यो सुविधा उभ्यो करपाचेरूय श्रीपाद उलयलो. 2004 फायनान्स आशिल्लो तर तीन देशात तीन कन्व्हेन्शन सेंटर सँक्शन करून घेतले, एक दिल्ली, जयपूर आणि गोवा. म्हणजे 250 कोटी रुपया सँक्शन ऑलरेडी झाले, अजूनही ते असतात. पहिला आम्ही जेटली कडे उलयला की तो मग परत आमक रिवॉय करून ते कन्व्हेन्शन सेंटर दिया म्हणून. कन्व्हेन्शन सेंटर झाले जाल्यार फॉरेन टुरिस्ट असतले, डोमेस्टिक टुरिस्ट सगळे फ्लो गोंया कडे उरता आशिल्लो आणि टुरिझम आणि नेटान वाडटा आशिल्लो. अशा खुबश्यो गोष्टी आसात त्यो आमकां करपाक जाय. भाऊन काणकोण गालजीबाग पूल आणि टोलाचोय मुद्दो काढलो. गालजीबाग आणि आमचं एक दोन पूल जे आहात तातून असे त्या हायवेक अडचण असतात, ते पूल सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट आपण बांधता म्हणलं, कारण फाल्या हायवेच्यान जर पूल बांधले जर टोल थं येतो कायद्यान टोल, म्हणजे टोल हो विषय गोयकारांक कसं सहन जायना, त्यामुळे तो टोल फ्री जातलं जाल्यार ते गोय गव्हर्नमेंटान आपण बांधून घेतलं म्हणलं. पण या वर्षभरात हे दोन चार गोष्टी चालू जातल्यो आणि तातूंच्यान डेव्हलपमेंटाक आणि एक बरी संधी मेळटली. सुवाळ्याक जीसीसीआयचो अध्यक्ष नाना बांदेकार आणि बाकीचे मानेस्त आशिल्ले. गोयच्या पर्यटनाच्या नजरेन मुळाव्यो सुविधा म्हणून काय गजाली ताणी श्रीपाद नायका मुखार दवरल्यात. प्रुडंटा खातीर चेतन गवस. ताळगांवचे रॉयल स्कुलाचो वाद सोपना. स्कुलाक नेम गुड्ड्याक मारून मान्यताय आणि अधिमान्यताय दिल्या म्हणून पालक आणि शिक्षण उपसंचालक गजानन भटाड दक्षता खात्याकडेन कागाळ केल्या. शाळेक मान्यताय दिवचे पयली इन्स्पेक्शन केल्ले ना, सगळे नेम मोडून मान्यताय दिल्या असे पालक म्हणतात. थंयची वादग्रस्त हेडमास्तर मारिया आफोन्सोकय अशीच नेमल्या म्हण पालकांचो दावो. ताळगांवचे हे रॉयल स्कूल, मात फाटले 5-6 महिने शिक्षण कमी आणि वाद चढ. आता स्कुलाची मान्यता आणि अधिमान्यतायाचेर वाद झाला. स्कुलातल्या भुरग्यांचे पालक आणि शिक्षण उपसंचालक गजानन भटाळ दक्षता खात्याक कागाळ केल्या. पालक म्हणतात गजानन भटान शाळेक मान्यताय दिताना सगळे नेम कोनशाक मारले, शाळेक मान्यताय आणि अधिमान्यताय दितना साधे इन्स्पेक्शन सुद्धा केले ना, शाळेची वा शाळेत कितली भुरगी असतात ही गजल सुद्धा ताणे तपासली ना. हेच पालकांनी रॉयल स्कुलाची मुख्य अध्यापिका मारिया झिटो अफोन्सोचे नेमणुके आड कागाळ केल्या. मारियाची मुख्य अध्यापिका म्हणून नेमणूक करतानाय शिक्षण खात्यान हेच केला म्हणून पालकांचो दावो. नेमणूक नेम 78 मोडून तिची नेमणूक केल्या असे कागाळीत म्हणला. तिने नेमणुके पहिली वा उपरान केन्नाच भुरग्यांक शिकवूंक ना आणि तिचेकडेन शिकोवपाचो कसलोच अणभव ना असे कागाळीत म्हणला. रॉयल स्कुलाचे हेडमिस्ट्रेसीचेर पहिली सावनूच भुरग्यांक पिट्टा म्हणून वाद चल्ला. आता तिची नेमणूक, स्कुलाक दिल्ली मान्यताय आणि अधिमान्यतायाचेरय वाद सुरू झाला आणि हे सगळे वादात शिक्षण उपसंचालकाचे नाव येऊंक लागला. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. सांग्यार काल्या न्हंयत गोवा स्पॉन्ज आणि श्रद्धा इस्पात कंपन्यो फॅक्टरीतली सगळी घाण सोडून न्हंयचे उदक पिड्ड्यार करतात म्हणून लोक बोवाळ मारतात. पावस सुरू जातना दोनूय कंपन्यो थंयच्या व्हाळांत घाण सोडपाक सुरवात करतात. लोक त्या व्हाळांत न्हावप धुवप धरून नित्याच्यो सगळ्यो गजाली करतात, पूण उदक घाण केल्ल्यान लोकांक पर्याय ना जाला. थंयचो पंच म्हणटा पोरूय कंपनीन हेच केल्लें, कोणू कंपनीक सोडचें ना. काले न्हंयत सध्या फॅक्टरीतली घाण सोडपाक लागल्यात. न्हंयचे उदक मनशांनी वापरपाचे उरूंक ना. सांतोण काल्या हो प्रकार चल्ला. गोवा स्पॉन्ज आणि श्रद्धा इस्पाताचे हे कर्म दर वर्षा ह्यो कंपन्यो खंय हे कर्म करतात. आमकां मुळपा मेळना, भुरग्यांक न्हावपाक मेळना, आमकां खावपाचें उदक ते बांयक बसून तें उदक वयता, आमकां नळ ना.
आमकां कपडे दिवपा ना रे, कपड्यां सगळ्यांक येना ते, आतां फुट्टा मरे ते रेब्यान. एक 7-8 वर्सां जालीं हें चालू आसता उदक, आमी सांगलें तें कशें आयकून घेयना आमगेलें. ते म्हणटा आमी उदक सोडना म्हणटा, पूण आमी पळोवन थंय गेले जाल्यार तें उदक सोडटा. दोनी उदक सोडटा, पावसान येटार सोडटा आनी रातचें चड सोडटा, तेन्ना सकाळ सुद्दां हें उदक निवळना. हें उदक लोक जे सिजनाक बांदारे सोडटा तेन्ना बांयच्या लोकांक उदक सुकता, आनी त्या टायमार हें उदक ते लोक खाता हांगासर गांवचो. तेचे ते कोण आनी हेंच उदक कोपा प्रकल्पाक वयता. 7 जाली म्हळ्यार सोडटा ते रातचे, आनी पावसान चड कपडे मळटा, आयदनां घासता भितर उदका वचून, न्हाताय बी केन्ना भुरगीं भुरगीं आमगेले, मागीर ते न्हाले म्हणटा ते आंग बी बुड्डता. मागीर कपडे धुयता धुयता तांबडे उदक येयले, तेन्ना आमच्या इस्कोला भुरग्यांचे कपडे सुद्दां तांबडे जाले. आमी करपाचे कितें त्यात उदकान कपडे कितले पावट तेंकां प्रत्येक वर्सा आमी तेंकां सांगपाक वयता, तेन्ना हें उदक तेन्ना तितले पट ती सोडना, परत आसता तशें सोडटा. ह्या व्हळांतल्यान अप टू आमी वयर पर्यंत सुद्दां गेले की आमकां सगळे कडेन दिसून आयलें की हो उदक एक तर गोवा स्पंज ना जाल्यार श्रद्धा इस्पाताच्यान येता हें सामकें कन्फर्म जालें. आतां आमी जेन्ना गोवा स्पंजाक अशेंच हेजिटेशन घेवन आमी गोवा स्पंजाक गेले, तेन्ना गोवा स्पंजाक कितें म्हणलां की आपल्याली आपूण हांगच्यान उदक सोडिना, आनी आनी तेवटेन खंयची फॅक्टरी बी ना आनी मायनूय बी चलना, जाल्यार उदक हें येता खंयच्या 100% तें उदक तेवटेच्यान येता. त्या खातीर तेंच्यांनी प्रिकॉशन घेवचें, कारण हांवें लास्ट वर्सा अशें हेजिटेशन करून तें बंद केलें, आनी ह्या वर्सा आतां ह्या वर्साक सेम परिस्थिती जाल्या. म्हणजे आतां ते कितें करता तें पळयतलें आनी आमी तेजेर स्टेप घेतले, डेफिनेटली आमकां ही स्टेप घेवचीच पडटली, कारण हे लोक आसा ते हे उदकाचेरच डिपेंड आसा. प्रुडंटा खातीर मयूर नायक. घेऊ एक व्यावसायिक विषय.